प्रेम प्रकरणातून प्रियकरानं लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली. याचा राग मनात धरून महिलेनं मित्र व मुलाच्या मदतीनं प्रियकराचा दोरीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बॅगेत घालून तो रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री गस्तीच्या पथकानं कोल्हापूर आजरा रोडवर बहिरेवाडी घाटात संशयित महिला व तरुणास अटक केली आणि हा खुनाचा गुन्हा उघड केला. गजेंद्र सुभाष बांडे वयाळतीस राहणार जिंतूर जिल्हा परभणी असं खून झालेल्या प्रियकराचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनीता देवकाई वय 44 तिचा मुलगा सूरज देवकाई दोघेही राहणार विठ्ठल मंदिर शेजारी खापोली तालुका खानापूर जिल्हा रायगड आणि मित्र अमित पोटे राहणार सुळे तालुका आजरा यांना अटक केली आहे. या तिघांवर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं खुनाचा गुन्हा उघड करण्यासाठी मदत केली. सुनीता आणि गजेंद्र यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या 2 वर्षापासून ते एकत्र राहत होते. गजेंद्र यांनी सुनीताला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे सुनीताकडून त्यांनी पैसे घेतले होते. मात्र सध्या तो लग्न करण्यास नकार देत होता. तसेच सुनीताकडून घेतलेले पैसेही परत देणार नाही असं सांगत होता, त्यामुळे सुनीता त्याच्यावर चिडून होती. 27 मार्च रोजी रात्री 9 वाजता सुनीतानं गजेंद्रला दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या. गजेंद्र बेशुद्ध झाल्यानंतर सुनीतानं आपला मित्र अमित पोटे याला बोलावून घेतलं आणि दोघांनी मिळून गजेंद्रचा गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते पेट्रोल ओतून जाळून टाकायचं असं त्यांनी ठरवलं होतं. बाजारातून एक प्रवासी बॅग आणली, मृतदेहाचे हातपाय बांधून हा मृतदेह बॅगेत ठेवला आणि एक कार भाड्यानं घेतली. त्यातून हे तिघेजण कोल्हापूरच्या दिशेने येत होते. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी चेकपोस्ट नाक्याजवळ आल्यानंतर आपली गाडी पोलीस चेक करतील या भीतीपोटी सुनीतानं चालकाला गाडी इथे थांबवू नकोस, वेगाने पुढे चल असं सांगितलं. त्यामुळे कार चालक तेथे न थांबता वेगाने पुढे आला. गस्ती पथकातील पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी त्या रोडवरील सर्व गस्ती पथकांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या मार्गावर गस्त घालत होते. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकानं परिसरात शोध मोहीम राबवली. आजरा निपाणी रोडवर एका घाटात सुनीतानं कार थांबवली आणि मृतदेहाची बॅग बाहेर काढून एका झुडपात नेऊन ठेवली. त्या ठिकाणी पेट्रोल ओतून हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गस्ती पथकातील पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पथकानं सुनीता व तिच्या सोबत असणाऱ्या एका तरुणाला अटक केली. तसेच गजेंद्र याचा मृतदेह ताब्यात घेतला. सुनीतानं आपणच गजेंद्रचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार आजरा पोलीस ठाण्यात सुनीता, तिचा मुलगा आणि मित्र अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.